नमस्कार विद्यार्थी मित्र आजचा जो व्हिडिओ आपल्यासाठीच आहे पहा तर या विद या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बामूची एक्झाम आहे आता पी एट एक्झाम आहे एस पी 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 यूची आहे नंतर आजूला आता पुढे एम एस सी एक्झाम येणार आहे खूप साऱ्या एक्झाम येणार आहेत तर त्या एक्झाममध्ये तुम्हाला विचारण्यात येणारे क्वेश्चन्स कोणते कोणते येतील ते मी तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्र पहा मग पहिला जो आहे शिकणाऱ्यांच्या वर्तनाची ती वैशिष्ट्ये ओळखा जी आकलन पातळीशी संबंधित आहेत असे शिक्षण म्हणजे जे आपण शिक्षण करतो किंवा शिकवणाऱ्याच्या शिकणाऱ्याच्या म्हणजे शिक्षण आता स्टुडंट आहेत तर त्यांचे वर्तन आपल्याला ओळखायचे तर ते कोणते कोणते विद्यार्थी तथ्य आणि माहिती सादर करतो त्यांच्या तिच्या शब्दात बरोबर की नाही विद्यार्थ्याला वस्तुस्थिती लगेच आठव आठवते शिक शिकव शिकवले आठवलेले शिकवले विद्यार्थ्याने स्वतःची उदाहरणे किती दिली आहेत एक मुद्दा स्पष्ट करण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यातील अर्थाचा अर्थ लावला विविध मार्गांनी विद्यार्थी वेगरित्या पुनरत्पित क्रमा करतो क्रम शिकवलेले खालील मग आता हे पाच ऑप्शन दिले आहेत एक क्वेश्चनचे की जो शिक्षण करत असताना जो विद्यार्थी असतो त्याच्यामध्ये काय काय बदल घडतात तर त्याच्या आन्सर हे एक तीन चार पा आन्सर डी दिला आहे एक तीन चार पा विद्यार्थी मित्र हे क्वेश्चन्स मस्ट बी मोस्ट इम्पॉर्टन्स आहेत आता पहा पुढचं पाहू खालीलपैकी कोणता क्रम दर्शवतो महाविद्यालयासाठी निकालावर आधारित अभ्यासक्रमाची रचना स्तरावरती स्तरावरील अभ्यासक्रम कार्यक्रम अध्यापन कार्यक्रम म्हणजे जे शिकव महाविद्यालयात जे शिक्षण घेतो आपण त्यामध्ये कोणत्या कोणत्या कन्सेप्ट आहेत किंवा कोणते कोणते कार्यक्रम आहेत की, की जे अभ्यासक्रमाशी रिलेटेड आहेत पामक सामग्री शिकवणे शिकणे बराबर शिकणे परिणाम मूल्यांकन हे पहिलं आहे नंतर इच्छित शिक्षण परिणाम सामग्री अध्यापन शिक्षण मूल्यांकन आणि मूल्यमापन हे दुसरं आहे शिकवणे शिक्षण सामग्री शिक्षणे परिवहन मूल्यांकन आणि मूल्यमापन आणि तिसरा चौथा जो आहे सामग्री इच्छित शिक्षण परिणाम अध्यापन शिक्षण मूल्यमापन आणि मूल्यांकन हा आहे पी ए विद्यार्थी मित्र तर पहा एक मिनटं तर पहा मग आता बी झाला नंतर खालीलपैकी कोणता खालीलपैकी कोणते प्रभावी की आहे शिकवण्याची वर्तणूक म्हणजे कोणतं प्रभावी माध्यम आहे की जे शिकवण्यासाठी इम्पॉर्टंट आहे मग पहा त्याचं जे आन्सर विद्यार्थी मित्रो कमी त्रुटी दराचा प्रचार करणे विद्यार्थ्यांची पातळी वाढवण्यास हातभार लावतो किंवा स्वाभिमान सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे शिक्षण करतात त्याच्यामध्ये त्यांना व कॉन्फिडन्स बिल्ड होतो हा त्याचा आन्सर आहे पण नेक्स्ट जे आहे लर्निंग टू शिका म्हणजे लर्निंग टू शिका, शिका हा एक शिकत असताना म्हणजे लर्निंग टू शिका हा प्रोत्साहन देण्यासाठी तर खालीलपैकी कोणत्या भर दिले जात जाता येईल मग याचेसुद्धा आहे विद्यार्थी मित्र ऑप्शन बी वाढवण्यासाठी अध्यापनाचे आयोजन करणे शिक्षण हस्तांतराची संधी हे आहे विद्यार्थी मित्र नंतर पहा पाचवा नंबरचा क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या मूल्यांकन पद्धतीचा पद्धतीमध्ये आंतरिक प्रेरणा वाढवण्याची क्षमता इष्टमत आहे मग प्रेरणा म्हणजे इंटरनल जे आपण म्हणतो स्वतः सेल्फ मोटिवेशन म्हणतो ना त्या टाईपचे विद्यार्थी मित्रो तर त्याचा आन्सर आहे सारात्मक साराशात्मक मूल्यांकन हे त्याचा आन्सर विद्यार्थी मित्रो नंतर पहा खालीलपैकी आता पहा कोणत्या संशोधन पद्धतीमध्ये अ एम्पेरिकल प्रेरक नमुना वापरला जातो हे खूप महत्त्वाचे क्वेशन विद्यार्थी मित्रो मग पहा एथनोग्राफिक प्रोप केस स्टडी पद्धत एक्सपोस्ट फॅक्ट पद्धत वर्णन पद्धत याचे आन्सर विद्यार्थी मित्रो याचे आन्सर जे ते ॲक्थिंग याच्यामध्ये जे ते एक तीन आणि एक दोन आणि चार विद्यार्थी मित्र तसंच जर याचा आन्सर आपल्याला येत असेल तर कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकतात तर आजचा जो टॉपिक होता हा कंप्लीट झालेला विद्यार्थी मित्रो असेच मी तुम्हाला कंटिन्युअस प्रॉब्लेम एक्झाम्पल देत राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं विद्यार्थी मित्रो धन्यवाद